नमस्कार मित्रांनो, तर आता एमईएल तोडून घ्यायची तयारी चालली आहे। म्हणजे ज्याचं त्याचं खांड आपलं सेपरेट करायचं, रात्रभर सगळं एकदम मिळ करून बसली होती म्हणजे मिक्स। तर आता वेगळे करायची, इकडं बाणायचं पण चाललंय आपलं, कुठं जाळे जुळे हे भरून घ्यायची। चालली का तयारी? होय, काय चाललंय? दरवाज खायला लागतं, मग ते खाऊन खाऊन एकीकडचं कमी होत, एकीकडचं राहत असं होत ना, दुईक सारखं दरवाज करायला लागतं। आजचा प्रवास कसा काय मग? आजचा प्रवास लय मोठा आहे। होय, हा पुन्हा लय गाड्यातन गर्दीतन असा जे आज गाड्या कोड्यात प्रवास आहे, इथून तिथून हवे म्हणजे गाड्याच लागणार। आज पुणे शहर म्हणजे पास करून पुढे जायचे मावळ तालुक्यामध्ये, काय करायचे? मेंढरू लागतंय, इंजेक्शन द्यायचं जरा। होय, मग डॉक्टर झालाय माझा तुम्ही? डॉक्टर पण आता काय वाट चाललेला, घरचे घरी सगळं औषध पाणी करावं लागते। लय गडबड झाली आहे चाललं, त्यांचं पण तिकडे कुकरे धरून घ्यायचं। आता मस्त आम्ही बिराड घालून घेतली, आता वाढायचं या, कारण मेंढर लवकरच आज हादून गेली आणि आजची मजल लय मोठी आहे, त्याच्यामुळं बराबर ऊ राखलं। आज तर लय गाड्या आहेत माहीत आहे, आज आज परवाच कसा काय होतो आपला कोणाडो गाड्यात नंतर मोटर ना, मग काय आता आपणच सांभाळून ओढलं तर चांगलं होईल। नाही होईल द्वारताने द्वारणाने ओढायचं, द्वारणाने चालायचं, नाही तर आपण कसं बी गाड्यात ना मोटर न ओढल्याच्या नंतर गाडीवाले काही विचार करीत नाहीत, हा डायरेक्ट गोड्याला म्हणलं तरी गोड्याला काही टायमाला आमची ओझी सुद्धा गाडीवाल्यांनी ओढल्या ते मोठ्या। आता समजा गाडीला कुठं आरशात गुकात डंपरला लारी असल्या गाड्या जर असल्या तर आमची डायरेक्ट गोड्यावले ओझी सुद्धा वाढलेली का, तर ते लांब मोर गेलेलं परत आम्हाला बघून फिरून माघारी आलं। आम्ही बयाळी मधनं आलोय, भानुभाती बयाळी। तर मला यांचं जनकर जीवनी चॅनल खूप आवडतो आणि ग्रामीण जीवनावरती आणि दररोजच्या राहणीमानावरती उत्कृष्ट असं मार्गदर्शन आणि भरपूर असं चांगलं करतात, आनंद वाटतो। हा ना, चला मग दादा, आता आम्हाला बोलाय पण वेळ नाही। हा चालतंय, बायचं बिराड तर नाट गेलं वाटत। अहो एक पाहुणा भेटला, ते गप्पा मारल्या जरा काय व, तुम्ही नाटच पुढे आला ओढून, मी हा मारत बाय थांबा बाय थांबा, तुम्ही ऐकलं ना गाड्यातलं किती वाजले वा, पुण्यातून जाताना म्हणजे लय गर्दी असते, साईडने गाड्या उभ्या केलेल्या असतात आणि कडाने गाड्या पण चालू असतात, त्यातून आपल्याला व्यवस्थित मेंढरं घेऊन जावं लागतं। बरोबर, अगदी चालले तर मेंढरं एका साईडने, त्यांची मागं येतं आमची पुढं येतं। खरं तर पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका ही आशिया खंडामध्ये सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते। तर त्या शहरातून चाललो आहे आता आम्ही, गर्दी तर भरपूर आहे।
होय रोज बघते पाणी रोज का रोज बघते आता आम्ही परवाच आहे हो का कुठे राहिले तुम्ही इथं का रोज बघते परत बाजरी केलेल्या बाजरीच्या खळ्यावर मटणाची भाजी केलेली होय रोज बाग बघते गेल्या पण हा मेंढर दिसली का मेंढर नाही तुम्ही सैपट केलं दिसले मला टीव्ही मेंढर मी बघते की नाही आता गेली ना मेंढर वाटत नाही तेव्हा म्हणलं भेटली काय तुम्ही मी बरी होती घरात हा का आता चालली ना आता शाळेत चालली होय म्हणलं काय करा बाई म्हणलं असल्या ज्या तासात गाव कोणतं हेच का तुमचं माझं गाव सोलापूर आहे सोलापूरच आहे का होय सागर सागर ते ठेवला घरी आता घरी ठेवला होय हा वरत गाड्या नेल्या शिवड नाही वडाव्या माझा सिग्नल पडल्या शिवड नाही जा माझा आमचं आण्णा होय हके आणि बिचकुले बिचकुले हके भाव बंदेत का तुमचं काय आणणार सर होय गाव मेंढर का होय आम्ही आता कोकणाला चाललो निघल्या गाड्या चला तुम्ही युट्यूबला असता ना हा आम्हीच असतो खरं सांगा बरोबर ना हा बरोबर पुढे गेले हा का ते काय झालं नवीन नवीन काय काय ठिकाण रस्त असतात ना झालेलं नवीन तिथं फसतोय आम्ही आता बरोबर काळजी घ्या हा चला मग हा काय मानल्या बाया फसला तवा होय होय इथन डायरेक्ट का मग आता आपल्याला कुणाकडून जायचंय इकडून नाही सरळ जायचं असं हा चला सर हा वाटा सर हाय हाय तुम्ही इथनच फसला होय बाय नाही फसला बोला निगडी जात आहो काय बाबा वाय निगडी जात चौक नाही हो लय मोठा हो काय सुसना बी कोणत्या रस्त्याने म्हणायचं हात करा हात करा आमदार कुठे आहे चालतोय का दमला होय बाळा तू काय बडागले ना मी बिराडाला काय नाही वडा वडा गाड्या हात करून काय नाही गोड्याला दडागली माघारी आमदाराबरोबर बोलत होती मी हात करा हात करा फास्ट आहे गाड्या हिकून हिकून हरणा वाजता गेले तिकून वाजतोय मला वाजला गेलं मोरून वाजतोय कांच्याच कांच्याच ग आपल्या वय थांब पटकणारा निघून ये सारती मग या गाड्यांना पटकणारा निघून ये लयच गर्दी आहे माहिती आहे
आता आलं गाव लक्षात आलं ना मग फसत होत्या बाय खरं आम्ही लोन जा ना माहिती दाळ पहिला एकच रस्ता होता आता कोणा इकून निघलं इकडं रस्ता तिकून निघलं की तिकडं रस्ता काय कळणार आणि खरं तर आम्ही म्हणजे येताना जाताना जरी आलं तरी मध नाही एक शॉर्टकट बारीक पावल रस्ता आहे आपला मेंढराचा वर लागून त्या रस्त्याने खालती त्या खा लागल्या चौकात निघतो त्याच्यामुळं खरं आता लक्षात नाही आमच्या हे रस्ता हात करा हात करा कोणा पडेल पटके कोकणापासून व्हिडिओ बघते मी तुमचा कोकणात गेल्या घरी गेल्या अर्चना ना हा अर्चना अर्चना वडिलांना दाखवते मी बघते ती शेती किती छान आहे त्याची होय तुमच्या मायराला गेलेले पण मी बघते व्हिडिओ मायराला पण चांगले आता निघलं आम्ही कोकणाला आता आम्हाला बरेच दिवस लागते ना हा आता तसं दरवाजी एक मजल करायची आता चालून चालून लय दमलोय आम्ही हा कोणा कोण नाही गावायची रामदार बी दमलाय आज लय दमला ना बाबा दमली अर्चना दमली का लय दमली होय आजचा परवास कसा काय मोठा आहे का चांगला आहे तो काय लागला ना छा हो बघा आता गुढी मुकळीत चालल्या ते मोर आता हवे सोडून आम्ही साईडला आलोय तर आता इथं बिराड पाडायच्या त्या इथं कुठंतरी कुकरी उतरली असं आता या रस्त्याने सरळ पुढं पुढं हे जागा आमचं बसायचं तिथं हे कोणी आहे कोण असं इकडं खालती खालती आता नाही उतरली मग अशी वरती चाललोय बघित बघित आता दिसली वाटतं गाडी कसा काय जागा मस्त गावला ना जागा गावलाय म्हणे त्या झाड झुडप तरावटा खालती द्या पर्वत चांगला झाला का तुमचा आमचे पर्वत झाला काय जोड नाही जोड नाही आमचं एका धडाक्यात येतोय काय आम्ही बी लवकर आलोय आज मामा आज तुम्ही आज पाहुणे तीनला झाला अरे वा तीनला झालं आज लय आम्ही उभं नाही राहिलो वाय 2 मिनिटं तिथं उभं राहिलं होतं तर ते मिलिटरीवाल्याने बी नाही उभं राहून दिलं लेके जाऊ मोर म्हणलं उत्तर मंत्र आहे काय लेके जाऊ म्हणलं की निघलो मोर नाही बाय पाणी प्यायला थांबलो होतो बर बर सोड कुत्री सोड आता आम्ही म्हणजे लय 3 ते 4 तास आम्ही सतत रस्त्याने चालत होतो तर आता इथं चरा भेटलंय आर्मीचा विरे आहे आणि त्याच्यामध्ये आपली गडेभर आता चारतोय कारण त्यांचं पण पोट आहे त्यांना थोडंफार चरलं पाहिजे रस्त्याने चालायचं म्हणजे त्यांना पण थोडी थोडी चारीतच न्यावं लागतात आपल्या कसं काय आता प्रवास झाला होय किती तास चालत होत आपण चार एक तास चाललो तर इथून मग आपल्याला हे पुणे शहर दिसतंय आता पुणे शहर सोडून आम्ही पुढं आलोया निगडीच्या पुढं
तर इथं आपल्याला एक तिरंगी झेंडा दिसतो या त्या ठिकाणी अण्णा भाऊ साठे चौक आहे म्हणून आपण मुंबईकडून पुण्याकडे येताना पहिल्यांदाच अण्णा भाऊ साठे चौक लागतो. त्या ठिकाणी आपल्याला इथं भारताचा तिरंगी झेंडा फडकलेला दिसतो या. तर खरं तर हे आपल्या भारताचं एक भूषण आहे आणि ते मामा इस्त्रीत होतो मला ओय मामा तुम्ही मग नजर झेंडा का लावला. तर ह्यो अण्णा भाऊ साठे चौकामध्ये सगळं उराकलं पसारा आता पाण्याला निघलो या जेवाय बसला होय तुम्ही नाही आता पाण्याला जाऊ आणि चला माघार आल्या जीव तुम्ही तर जेवाय लागला आता आता पाणी आम्हाला दरवर्षीच माहिती आहे पण आता हाय का नाही तिथं काय माहिती नक्की नाही अजून माहीत कारण तिथं टाकी आहे त्या टाकीला असतं पाणी मग कसं काय अर्चना कसं काय आता पाणी बिणी भरायचं तरपण आणायचं स्वयंपाक पाणी जनावर बघा कांबळी मोठा जनावर दिसला आम्हाला घाटा फुटला अंग कसले लांड अयो जे आता ही सुरुवातच झाली नाही मोठा यावं सुरुवातच झाली म्हणजे ते दिसायचं कारण देवा म्हणजे आता इथं देवाचं बी मंदिर आहे शंकराचं एक शंकर दिसला म्हणून आम्ही त्याला हात जोडला आत बिहातलं वाटलं मोर दिसले ते आपल्या जीवाला घाबरलं ना आम्ही पण आमच्या जीवाला घाबरलो ते पळून गेलं थांबलं पण नाही लगेच गवतात शिरलं बघू बरं पाणी तर आता हे तर शंकराचं मंदिर असल्यामुळं दर्शन पण आम्हाला मस्त भेटन आता पायऱ्या पायऱ्यानी वर जायचं लय भरपूर पायऱ्या आहेत हाय वय आई छे तुमची तू आरती हांडा तू परवासात काय काय अडचण येते ताई खाडून पुढे चालायचं अडचण आली तर खाटाची पुढे चालायची अडचण आली खाटाची पुढे चालायची होय त्या अडचण म्हणून अडचण थांबायचं नाही पुढे चालायचं अडचण पुढे थांबली नाही पाहिजे पुढे थांबली नाही थांबली तर थांबायचं दिसलं तरी खाटाची पुढे चालायची असं आहे कोकणाला जाताना अडचण आली की तिला खाडीत राहायचं मी एका हातगाडीवनं एक सहा क्रीम गोलन चहा आणला या तर आता जरा गरमागरम चहा आहे जरा भूक पण लागली या तर असता बाकी चहा बरं खायचा या क्रीम गोल भूक लागली ना लागली ना आता वाटत काय तर चालते बकरी मग अशी खाया खायचं गावलं नाही ना मस्त बाकी का आता एक एक खेप आणले आम्ही पाणी अजून परत एक खेप आणायला लागल आमदार तर वजाच्या मोर झोपलाय खुशाल आमदार दमला ना बाळा तू खुशाल झोपलाय खासदार त्या तिकडे झोपलाय त्या झाडाखाली
कसा काय नाश्ता बरा झाला? नाश्ता बरा झाला होय. आता आता काढली मोर. होय. आता आम्ही एक अर्ध्या तासात वाडेमध्ये पोहोचू. तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. धन्यवाद.